नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. सुरुवातीला नजर टोकेत आजच्या प्रमुख हेडलाईन्सवरती. मुंबई महापालिकेतील 1388 पदांसाठी झालेल्या सरळ सेवा भरती परीक्षा निकालाकरिता दलित युथ पॅन्थरची निदर्शने. मराठा आरक्षणासाठी येत्या 2 नोव्हेंबर पासून आमरण उपोषण सुरू करण्याचा सकल मराठा समाजाचा इशारा. छोट्या शाळांना शासनानं लागू केलेल्या 1 एकर अटीच्या विरोधात महाराष्ट्र अनरिकग्नाइज स्कूल असोसिएशनचा मोर्चा. 31 ऑक्टोबरला दुष्काळ जाहीर करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुलढाणा आढावा बैठकीत घोषणा. आणि नवी मुंबई ग्रँड धमाल दांडिया 2018 विविध मान्यवरांच्या सह सिनेतारकांची भेट. 8व्या दिवशीही गरबा रसिकांचा उत्साह कायम. मराठा आरक्षणासाठीचा एल्गार पुन्हा एकदा देण्यात आलाय. मुंबईतील आझाद मैदान तसेच राज्यातील प्रत्येक जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर येत्या 2 नोव्हेंबर पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सकल मराठा समाजाने दिलाय. आतापर्यंतच्या 58 मोर्चाची सरकारनं दखल घेतली नसल्यानं मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारला भाग पाडण्यासाठी हे शेवटचं आंदोलन असेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय. मुंबई मराठी पत्रकार संघात सकल मराठा क्रांती महामोर्चा महाराष्ट्राच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेत अविनाश पवार, विद्याताई धडक, विपुल माने, विद्याताई माने आदींनी हा इशारा सरकारला दिलाय. सकल मराठा महामोर्चातर्फे येत्या 2 तारखेपासून आम्ही आझाद मैदान या ठिकाणी उपोषणाला बसत आहोत. कारण या सरकारने ज्या मुलांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत ते सरसकट गुन्हे मागे घ्यावेत. त्याचबरोबर फाशीची शिक्षा झालेली आहे ती लवकरात लवकर अंमलबजावणी करावी. 15 नोव्हेंबरला जे मिळणार आहे आरक्षण मिळणार आहे ते तात्काळ आहे त्या परिस्थितीत अधिवेशन घेऊन विधानसभेचं विधान परिषदेचं त्या ठिकाणी ते मंजूर करण्यात यावं. त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातून जो परतावा आहे त्याला कुठेही परतावो न घेता जितर महामंडळाच्या पद्धतीने जे दिलं जातं त्याच पद्धतीने कर्ज आमच्या मराठा बांधवांना देण्यात यावे. त्याचं तारण वगैरे कुणी मागू नये कुठल्या बँकेने असं डायरेक्ट महामंडळाच्या तर्फे त्या लोकांना कर्ज मिळण्यात यावं यासाठी आम्ही उपोषणासाठी बसत आहोत 2 तारखेला. सकल मराठा क्रांती महामोर्चाच्या माध्यमातून येत्या 2 नोव्हेंबरपासून मुंबईच्या आझाद मैदानावरती सुरू करण्यात येणारे आमरण उपोषण जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी राज्यभरातून क्रांती महामोर्चाच्या माध्यमातूनच आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसत आहोत. पूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी 2 तारखेला आझाद मैदानावरती या ठिकाणी येणारे सर्व बांधव आहेत आणि येऊन सर्व त्या ठिकाणी सरकारला जाब विचारण्यासाठी उपोषणाचा आम्ही या ठिकाणी हाते उपसलेला आहे. या ठिकाणी आम्ही आमरण उपोषणाला या ठिकाणी बसणार आहोत. सरकारला जाग येण्यासाठी सरकारवरती दबाव आणण्यासाठी या ठिकाणी आम्ही बसत आहोत आणि मी उठणार नाही जोपर्यंत हे सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही उठत नाही. कॅमेरामॅन किशोर राजारामसह मोनिका तांबे जनादेश वृत्तवाहिनीकरिता.